जसे विचार तसा जीवनाला आकार, जसे विचार तसे जीवन. म्हणून डॉक्टर मर्फी म्हणतात, ऑल युअर एक्सपिरियन्सेस, कंडिशन्स, इव्हेंट्स अँड ॲक्ट्स आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स. किती सुंदर आहे बघा, तुमचं हे सगळं जे जीवन आहे ना, ऑल युअर एक्सपिरियन्सेस म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये जे चांगले वाईट अनुभव येतात, एक्सपिरियन्स कंडिशन्स म्हणजे चांगली वाईट परिस्थिती, इव्हेंट्स म्हणजे चांगले वाईट घटना, आणि ॲक्ट्स म्हणजे तुमच्याकडून ज्या चांगल्या वाईट कृती घडतात, ते सर्व दे आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स. तुमचे जे विचार तुम्ही जे करत होतात त्याचे रिॲक्शन्स, हे सगळं आपलं जीवन असतं. म्हणजे आपलं जीवन म्हणजे सबकॉन्शियसकडून आपल्याला मिळणाऱ्या रिॲक्शन्स. आणि म्हणून आपण जे करतो ते करणं, त्याच्यातून निर्माण होतं ते पापपुण्य, ते पापपुण्य अंतर्मनाच्याद्वारे डिवाईन बँकमध्ये जमा होतं आणि ते त्या ठिकाणी वास करतं, फळाला येईपर्यंत वाट बघतं. म्हणजे वास करतं आणि फळाला येईपर्यंत वाट बघतं म्हणजे काय? मगाशी मी सांगितलं ते एकदम फळाला येतच नाही, मग ते वाट बघतं. वाट काय कशाची बघतं? अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची, अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची ते वाट पाहतं. आणि म्हणून अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की ते फळाला येतं. म्हणून आपल्या ठिकाणी जे पाप पुण्य जे आहे, हे पाप पुण्य आपल्या ठिकाणीच वास करत असतं आणि अनुकूल परिस्थिती किंवा प्रतिकूल परिस्थिती ह्या दोन्हीमध्ये ते पाप किंवा पुण्य फळाला येत असतं. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्ही जेव्हा कर्म करता आणि तुम्ही ज्या वेळेला ते कर्म करता त्यावेळेला ते कर्म हे चांगलंच असलं पाहिजे, वाईट असता कामा नये, याची एवढी तुम्ही काळजी घेतलीत ना की तुमच्या जीवनामध्ये काळजी काढण्याचा प्रसंगच येणार नाही. आणि म्हणून आपल्या ठिकाणी जे पाप संचय झालेला असतो आणि पुण्य संचय झालेला असतो, दोन्ही असतं माणसाच्या ठिकाणी, दोन्ही असतं. जगामध्ये असा कोणी नाही की त्याच्या ठिकाणी पाप फक्त पुण्य आहे पाप नाही, किंवा फक्त पाप आहे आणि पुण्य नाही, असं नाही. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी पाप पुण्याची जमा असते, प्रत्येकाच्या ठिकाणी. मग वाल्मिकी वाल्याचा वाल्मिकी झाला कारण काहीतरी पुण्य होतं म्हणून नारद मुनी भेटले, काहीतरी पुण्य होतं म्हणून नारद मुनी सांगतात त्याप्रमाणे वागण्याची बुद्धी झाली. बुद्धी झाली नसती काय नारद मुनी सांगतात तय नारायण 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 त्यांनी तेवढंच करावं असं जर वाल्याने म्हटलं असतं तर वाल्मिकी ऋषी झाला नसता. पण त्याच्या गाठी पाठी काहीतरी पुण्य होतं आणि म्हणून नारद मुनीचं ऐकण्याची बुद्धी झाली आणि करण्याची बुद्धी झाली. आता इथे पण तसंच आहे, आम्ही सांगतो ते काही या इकडनं ऐकतात इथून सोडून देतात, काही ऐकतात आणि थोडंसं मनन चिंतन करतात आणि पुन्हा विसरून जातात. पण सद्गुरूने सांगितलं आणि त्याप्रमाणे केलं असं जे करतात ते आमचे खरे शिष्य. आमचे खरे शिष्य ते, नाही तर अनुग्रह घेतला म्हणजे तो नामधारक झाला नाही, अनुग्रह घेतला म्हणजे नामधारक झाला नाही. मग सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे जो करतो तो नामधारक. आणि मग त्याच्या जीवनामध्ये जसं त्या वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये त्याने किती पाप गेली, और त्याचं इतकं पाप तुम्ही एक लाख जन्म घेतले तरी करणार नाही, एवढी पापं त्याने केली वाल्या कोळ्याने, एवढी पापं केली की तुम्ही लाख जन्मामध्ये पण करणार नाही, एवढी केली.
पण तरीसुद्धा काय झालं, तो वाल्या तर वाल्मिकी ऋषी झाला. कारण त्याच्या ठिकाणी जे पुण्य होतं, गाठी किंवा पाठी दोन्ही प्रकारे असतं, गाठी असतं किंवा पाठी असतं किंवा दोन्ही असतं, तर गाठी आणि पाठी जे पुण्य त्याच्या ठिकाणी जे होतं ते नारद मुनी भेटल्याबरोबर ते वर आलं. आणि वर आलं आणि ते नारद मुनीचं सगळं जे श्रवण केल्यानंतर त्याप्रमाणे वागण्याची त्याला बुद्धी झाली आणि वाल्याचं वाल्मिकी झालं. आता त्याने केलेली की पापं सगळी कुठे गेली, ती तळाला गेली. ती कुठे गेली, तळाला जाऊन बसली. कुठे गेली नाही, नाहीशी झाली नाही, ती इव्हॅपोरेट झाली नाही, त्याची वाफ वगैरे झाली नाही, ती तळाला जाऊन बसली. आता तळाला जाऊन बसल्यानंतर हा ऋषी जरी झाला तरीसुद्धा जर कर्मधर्म संयोगाने याच्याकडून जर काहीतरी नको त्या लोकांची संगत घडली तर ते पाप वर यायला वेळ लागणार नाही. जे तळाला गेलेलं पाप आहे ना, ते वर यायला वेळ लागणार नाही. म्हणून वर यायचं पाप का वर यायचं पुण्य हे तुम्हाला जी संगती मिळते आणि तुमच्या त्या संगतीप्रमाणे जे विचार तुम्ही करता, जे उच्चार करता आणि आचार करता, ते महत्त्वाचे आहेत. ते महत्त्व म्हणून संत संग तुका म्हणे आता धरा संत संग, तुका म्हणे आता दे संत संग, दे संत संग, तुका म्हणे आता तुकाराम महाराज काय म्हणतात, देई संत संग. तुकाराम असं म्हणत देवा तू मला दे, तू मला प्राप्त करून घे, साक्षात्कार तुझा होऊ दे असं देवाजवळ मागत नाही. कारण देव जातो कुठे, एकदा तुम्ही संतांना धरलं तर देव जातो कुठे, एकदा तुम्ही नाम धरलं संतांच्या संगतीने देव जातो कुठे, कारण नाम म्हणजे देवाची शेंडी, ती शेंडी पकडली तर देव जातो कुठे. मग शेंडी धरायला कोण शिकवतो, सद्गुरू. म्हणून तुका म्हणे आता देई संत संग, तुझे नामी रंग भरो मना असं म्हटलेलं आहे. म्हणून संतसंग हे फार महत्त्वाचं आहे. संतसंग याचा अर्थ अगदी अक्षरशः घेतलं पाहिजे असं नाही की तुम्ही व अगदी संत म्हणजे अगदी तुकाराम महाराजांची संगती आहे आम्हाला मिळाली पाहिजे किंवा असं. इतक्या मोठ्या लोकांची संगती मिळ, चांगल्या लोकांच्या संगती मिळणं. जो सत्कर्म करतो तो सज्जन आणि जो दुष्कर्म करतो तो दुर्जन. मग सज्जनांच्या संगतीत राहणं हे महत्त्वाचं असतं. आणि म्हणून सज्जन कोणाला म्हणायचं, ज्याचं स्मरण चांगलं आहे, ज्याचे विचार चांगले आहेत, ज्याचे उच्चार चांगले आहेत, ज्याचे आचार चांगले आहेत, तो सज्जन. म्हणून असे सज्जन जे कोण असतील त्यांची संगत प्रयत्नपूर्वक मिळवली पाहिजे, आपोआप मिळणार नाही. आणि एकदा तुम्हाला ती मिळाली ना आणि तुम्ही तिकडे टिकलात ते महत्त्वाचं आहे. हे टिकणं महत्त्वाचं आहे, नाही तर किती आले आणि किती गेले. टिकणं महत्त्वाचं आहे. तुम्ही तिकडे टिकलात की तुमचं भलं झालंच म्हणून समजा. कारण आमचा एक अमृत तुषार आहे, चांगल्या लोकांची संगत मिळणं कठीण आणि ती टिकणं त्याहून कठीण, पण दुर्जन माणसांची संगत मिळते सहज
आणि टिकते कायम कायम टिकते. म्हणून वाईट लोकांच्या संगतीमध्ये तुम्ही नुसते जरी त्यांच्या सावलीला जरी गेलात ना, त्यांची सावली जरी पडली तरी ती सावली भयंकर असते. ती सर्पाची सावली कशी असते ना, सर्पच एक मोठा सर्प आहे आणि त्याची सावली पडलेली आहे. वा छान आहे, आपण या सावलीत बसूया. असं आपण कधी म्हणतो का, अरे बाबा ती सर्पाची सावली आहे नको, ती सावली पण नको. तसं दुर्जनांची सावली पण नको. कळलं की नाही? आता हे दुर्जन आणि सज्जन, आता दुर्जनांचे नको, आता सज्जन मिळायचे कुठे? अहो जीवनविद्या मिशनमध्ये. कुठे जायलाच नको, जीवनविद्या मिशनमध्ये या, सज्जनांची संगत मिळेल. मग ते सगळेजण प्रार्थना म्हणतात, ती प्रार्थना तुमच्या कानात पडेल आणि कानात पडता 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 तुमच्या तोंडातून कधी बाहेर आली ती तुम्हाला कळणार पण नाही. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम दुःखात खंड राम दे. थोडक्यात संत संग आणि नाम हे फार महत्त्वाचं आहे, कारण संतांची संगत मिळाली की नाम सहज मिळतं, पण नाम तुम्ही धाडण्याचा प्रयत्न केलात फार कठीण आहे. म्हणून संतांच्या संगतीबद्दल संत पुन्हा पुन्हा सांगतात की सद्गुरू पाहिजे, संत पाहिजे, एवढ्यासाठी पाहिजे. सांगायचा मुद्दा असा की एकदा तुमचे विचार चांगले निर्माण व्हायला लागले ना की मग पुढलं सगळं सोपं आहे, मग पुढलं सोपं आहे सगळं. फक्त पहिली स्टेप तुम्ही टाका की मग बाकीचं सगळं आपोआप व्हायला लागतं. पण आपण पहिली स्टेपच टाकायला, म्हणजे पहिलं पाऊलच टाका, प्रवासाला निघाला. त्याची सुरुवात कुठून होते? पहिल्या पावलाने होते. ते पाऊलच टाकलं नाही तर मुक्कामाला कसं जाणार? म्हणून चायनीज फिलॉसॉफर तो असं म्हणतो, लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ द फर्स्ट स्टेप. लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ द फर्स्ट स्टेप. म्हणून पहिली स्टेप असेल ना तर नुसतं संतांच्या संगतीत या. संगतीत आलं ना की मग तुम्ही नाम घ्यायला सुरुवात करा. तुमचं स्मरण, नाम म्हणजे स्मरण, नाम म्हणजे नुसतं शब्द नव्हे, नाम म्हणजे स्मरण. आणि हे जे स्मरण आहे ते देवाचं, सद्गुरूचं, संतांचं. आपण ज्यावेळेला स्मरण करतो तेव्हा स्मरण जसं तसे विचार निर्माण होतात. म्हणजे विचारसुद्धा कुठून येतात? स्मरणातून येतात. बघा, विचारातून पुढलं सगळं निर्माण होतं, पण विचार कुठून येतात? स्मरणातून येतात. म्हणून स्मरणाला महत्त्व आहे. म्हणून सगळे संत काय सांगतात? नामस्मरण करा. नामस्मरण करा म्हणजे काय करा? ईश्वर स्मरण करा, करा ईश्वर स्मरण असं सांगितलेलं आहे. म्हणून स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. नामस्मरण जे आहे सांगितलेलं आहे, स्मरण महत्त्वाचं आहे. स्मरण आपल्याकडून व्हावं म्हणून नाम आहे. नामाचा उच्चार स्मरणासाठी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून स्मरण आपलं एकदा सुधारलं, तुम्ही एकदा देवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली, एकदा तुम्ही सद्गुरूचं स्मरण करायला सुरुवात केली, एकदा तुम्ही सद्गुरूंच्या बोधाचं स्मरण करायला सुरुवात केली, एकदा तुम्ही सद्गुरूंच्या विचारांचं स्मरण करून जगायला सुरुवात केली की आपोआप तुमचे विचार आपोआप बदलायला लागतात, आपोआप. आणि विचार बदलले की सगळं बदलतं, पुढलं सगळं बदलतं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे काय ते मी म्हणतो ते कळेल. तुम्ही आता दररोज टी व्हीवर सिरियल बघता किंवा सिनेमा बघतो पडद्यावर. आता पडद्यावर तुम्हाला जे दाखवलं जातं ती जी फिल्म आहे
ती फिल्म 10 वेळा दाखवलं तर पडद्यावर काय येईल? तेच येईल ना. त्या फिल्ममध्ये जे आहे ती फिल्म तुम्हाला 10 वेळा दाखवली तर काय होईल? तेच येईल. पण फिल्म बदलली तर पडद्यावर काय येईल? दुसरं येईल. त्या फिल्ममध्ये जे दुसरं आहे ते येईल. म्हणजे फिल्म बदलणं महत्त्वाचं आहे. तेच फिल्म पुन्हा पुन्हा जर दाखवली तर तेच तेच येणार. तसे घाणेरडे विचार तुम्ही करत राहिलात तर घाणेरडीच परिस्थिती तुमच्या वाटेला येणार. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? फिल्म बदलली पाहिजे. फिल्म आणि फिल्म म्हणजे वाईट विचारांची जी फिल्म आहे ना ती फिल्म बदला आणि त्याच्या जागी चांगल्या विचारांची फिल्म आणा की पुढलं सगळं पिक्चर चांगलं. मग आता ही फिल्म बदलायची कशी? फार सोपं आहे. हे ईश्वरा चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे म्हणून हे जे विचार जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. या विचारप्रमाणे आपलं सगळं जीवन घडत असतं किंवा बिघडत असतं. म्हणून डॉक्टर मर्फी असं म्हणतात की हॅबिच्युअल थिंकिंग ऑफ युअर कॉन्शियस माइंड एस्टॅब्लिशिस डीप ग्रूव्ज इन द सबकॉन्शियस माइंड विच फॉर्म ए मोल्ड ऑर मॅट्रिक्स थ्रू विच इन्फिनिट इंटेलिजन्स विजडम अँड व्हायटल फोर्सेस ऑफ द सबकॉन्शियस पॉवर फ्लो, असं म्हटलेलं आहे. की एकदा तुम्ही प्रार्थना म्हणायला सुरुवात केलीत, विश्वप्रार्थना एकदा म्हणायला सुरुवात केलीत की आपल्या ह्या जाणीवेमध्ये चर उमटतात. चर आता हे चर उमटतात म्हणजे काय? तुम्ही कोकणातली मंडळी आहे त्याला आपण पायवाट म्हणतो बघा. ज्या वाटेने माणसं नेहमी जातात ना त्या वाटेवर तुमची एक वाटच पाय, त्याला पायवाट म्हणतो आपण. तशी इथे पायवाट तयार होते, चांगल्या विचारांची पायवाट तयार होते. आणि एकदा ती पायवाट तयार झाली ना की मग सबकॉन्शियस पॉवरच्या ठिकाणी ज्या फोर्सेस आहेत, फोर्सेस ऑफ द सबकॉन्शियस माइंड असं ज्याला म्हणतात, ते सगळे कार्यरत होतात आणि त्या पायवाटेने तुमच्या जीवनामध्ये प्रगट होतात, तुमचं जीवन त्याप्रमाणे साकार करतात. किती सोपं आहे? आहे ना सोपं? आहे की नाही? हो काय? अहो प्रार्थना म्हणणं सोपं नाही, प्रार्थना म्हणणं कठीण आहे. म्हणून आम्ही टार्गेट दिलेलं आहे, दिवसाला 1000 करा. टार्गेट दिला का? दिला की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या ठिकाणी ती पायवाट तयार व्हावी म्हणून तुम्हाला हे विश्वप्रार्थनेचं टार्गेट दिलेलं आहे. तुम्ही सतत म्हणत राहिलात की आपोआप पायवाट तयार होते. आणि एकदा पायवाट तयार झाली ना की हळूहळू ते सबकॉन्शियस माइंड इज वन विथ इन्फिनिट इंटेलिजन्स अँड बाउंडलेस विजडम, असं एके ठिकाणी विल्यम जेम्स ने म्हटलेलं आहे. की तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना इट इज वन विथ इन्फिनिट इंटेलिजन्स अँड बाउंडलेस विजडम. म्हणजे ज्याला आपण परमेश्वरी दिव्य शक्ती म्हणतो, जी सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, आनंद घन आहे, ज्ञानमय आहे, चिन्मय आहे, सर्वव्यापी आहे, अशी जी दिव्य शक्ती जी आहे त्या दिव्य शक्तीशी आपलं अंतर्मन जोडलं गेलेलं आहे. आणि म्हणून एकदा तुमची पायवाट तयार झाली की मग अंतर्मनाला दिव्य मनाकडून सगळा पुरवठा व्हायला लागतो आणि हा पुरवठा आपल्याला जन्मोजन्मी पुरत असतो. म्हणून दिवसाला 1000 वेळा प्रार्थना म्हणा. आता म्हणायची की न म्हणायची हे कोणाच्या हातात आहे? तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस. हा थोडक्यात पाप पुण्य निर्माण होतं कर्मातून, पण लक्षात घ्या
पाप पुण्य निर्माण होतं कर्मातून, आणि एक कर्म आपण करत असतो, हे कर्म आपण दोन प्रकारे करतो, एक पॅसिवली आणि एक ॲक्टिवली, म्हणजे कळत आणि न कळत दोन्ही बाजूने आपलं कर्म होत असतं. कळत करा किंवा न कळत करा, पण त्याच्यातून जे निर्माण होणार ते होणार. तुमचा पाय नकळत निखाऱ्यावर पडला, मग तो काय म्हणतो, याचं नकळत पडलं ना मग याला भाजूया नको असं म्हणतो, नाही म्हणत. मग तो काय म्हणतो, तू कळत पाय ठेव नाही तर नकळत ठेव, भाजण्याचं काम माझं म्हणा. तसं आहे सत्कर्म किंवा दुष्कर्म, कळत करा किंवा नकळत करा, त्याचे परिणाम जे व्हायचे ते होतात. म्हणून आपल्याकडून सत्कर्मच झालं पाहिजे याची काळजी घेणं म्हणजे देवाची सेवा. आपण ही काळजी घेतली पाहिजे की आपल्यातून सत्कर्म, प्रत्येक विचार चांगलाच आला पाहिजे, ही काळजी घेतली पाहिजे. नाही म्हणजे आम्ही प्रार्थना म्हणता 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 आमची ती प्रार्थना कुठे जाते आणि पुन्हा त्या अनिष्ट चिंतनाला सुरुवात होते. मग याला काय करायचं, याला तेच करायचं, प्रार्थना म्हणायचं. उपाय तोच, पण तो घोटला पाहिजे, तो पुन्हा पुन्हा म्हटलं पाहिजे. तुम्ही ज्या घासताना तेव्हा त्याला धार येते ना, त्याशिवाय धार येते का? अहो तो कावळासुद्धा, त्याला जर काय कोणावर हल्ला करायचा असेल ना, तो कावळा काय करतो, तो झाडावर बसतो आणि आपली जी चोच आहे ना ती अशी अशी करतो, अशी करतो तो. तेव्हा समजायचं हा कोणावरती हल्ला करतोय, कळलं की नाही, तो धार आणतो. तर सांगायचा मुद्दा, तुम्ही ज्या घासताना तेव्हा लाकूड लाकडावर घासलं म्हणजे अग्नी निर्माण होतो की नाही, म्हणून घासणं महत्त्वाचं आहे. म्हणून अभ्यास करणं म्हणजे घासणं आहे, प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणणं म्हणजे प्रार्थना घासणं आहे. आणि घासता 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 एक दिवस तुम्हाला अमृतानुभवाचा घास तुमच्या तोंडात पडेल. त्या सांगायचा मुद्दा असा की तुमच्या जीवनामध्ये संगती महत्त्वाची आहे, आणि ही संगती जशी तुम्हाला मिळेल त्याप्रमाणे तुमच्या ठिकाणी जे पाप आणि पुण्य तळाला आहे त्यातलं वर यायचं काय, पाप वर यायचं का पुण्य वर यायचं, हे अवलंबून आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की माझ्याकडे एक असाच एक चांगल्या जोडप्याचा एक मुलगा, तिने त्यांनी मला सांगितलं आमचा मुलगा बिघडला आहे, तर त्याला काय ते दोन शब्द सांगा. मग त्याला माझ्या घरी आणलं होतं, तर मी त्याला सांगितलं, हे बघ, तू वाईट लोकांच्या संगतीमध्ये नुसता राहिलास ना तरी एक दिवस तू संकटात सापडशील, कारण कुठे काय घडलं ना तर ते जे वाईट लोक आहेत त्याच्याबरोबर तुलाही पकडून येणार, त्याच्याबरोबर तुलाही पकडून नेणार. आणि एकदा तुला पोलिसांनी पकडून नेलं की मग तिकडे ते मार मार मारणार, मग हा मार तुला पाहिजे का? नको रे बाबा, आम वाईट लोकांच्या संगत जाऊ नको. संघ सोडली, आता सुखी झाला. तर काय होतं, वाईट लोकांची संगत सहज मिळते, दुर्जन लोकांची संगत सहज मिळते आणि ती बरी वाटते, हे आणि आश्चर्यकारक आहे. चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये हा असा चुळबुळ करतो, बसू की नको बसू की नको, तो वाईट लोकांच्या संगतीत रमतो, कळलं की नाही, रमतो रंगतो. कारण काय, मनाचा तो स्वभाव आहे, कारण वॉटर सिक्स इज ओन लेवल अशी इंग्लिशमध्ये म्हण आहे, तुम्ही पाणी टाका ते खालच्या दिशेने वाहणार, असं कधी झालं की पाणी वरच्या दिशेने वाहते असं नाही, तशी मनाची जी घडणं तशी आहे की ते खालच्या दिशेने वाहतं. म्हणून खालच्या दिशेने वाहताना मग आता काय करायचं, रडत बसणार,
नाही ते वाहत ना मग त्याला वळवा ना ते वाहणार वाहतो म्हणून तुम्ही त्याच्यावर वाहत जाणार का त्याला वळवणार हे तुझ्या हातात आहे म्हणून तू जाय तुझ्या जीवनाचा शुद्ध तुम्ही त्याला फक्त वळवण्याचं काम करा ना ते सरळ जात आहे ना वाहत 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 त्याला जरा वळवा आणि शेतात न्या किती पीक येईल भरपूर पीक येईल फक्त तुम्ही वळवायचं पाण्याला आणि शेतात आणायचं भरपूर पीक म्हणून खालच्या दिशेने वाहताय ना वाहू दे ना आता बाकीचे लोक काय करतात असे डोळे उफारटे करतात काय करतात काय करतात ध्यान करतात वगैरे जमत काहीच नाही कळलं की नाही म्हणून गृहस्थाश्रमी माणसाला ध्यान जमत नाही त्याने त्या भानगडीत पडू नये मग उत्तम उपाय काय विश्वप्रार्थना सतत म्हणणं हा उपाय तुम्हाला योगी व्हायचं आहे ना हिमालयात जायची गरज नाही सह्याद्री पर्वतात जायची गरज नाही तुम्हाला गुहेत जाऊन बसण्याची गरज नाही मग फक्त प्रार्थना म्हणा प्रार्थनेची संगत धरा बघा प्रार्थनेची संगत धरा आणि तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतो तो पहा की तुमच्या तळाला जे पुण्य आहे ते वर यायला लागेल आणि पाप ते खाली तळाला जाऊन बसेल आणि वाईट लोकांच्या संगतीमध्ये गेलात ना की पाप वर येईल आणि पुण्य खाली जाईल म्हणून पाप वर यायला पाहिजे का पुण्य यायला पाहिजे तुमच्या हातात आहे म्हणून सत्कर्म करायचे म्हणून चांगलं बोलणं चांगली इच्छा करणं चांगलं उच्चार करणं आणि चांगले आचार करणं ह्याच्यातून आपलं पुण्य निर्माण होत असतं त्याच्या उलट वाईट त्याच्यातून पाप निर्माण होतं आणि हे आपल्या जीवनामध्ये संचित निर्माण करतं त्याच्यातून प्रारब्ध त्याच्यातून क्रियामान त्याच्यातून पाप पुण्य पुन्हा त्याच्यातून पुन्हा नियती आणि पुन्हा त्याच्यातून सुखदुःख आणि मग नशीब अशी सगळी घडण आहे आणि या सगळ्याचं मूळ पाप पुण्य आहे ह्या पाप पुण्याचं मूळ कशात 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 विचारात स्मरणात स्मरण स्मरण कर्मात आता माझंच कर्म झालं आता एवढं सांगितल्यानंतर तुम्ही उत्तर देऊ शकत नाही कर्मातून निर्माण होते पाप पुण्य म्हणून कुठे सावध पाहिजे कर्म करता सावध पाहिजे त्याची सुरुवात कुठून होते विचाराची आधी कुठून होते सुरुवात स्मरण म्हणून स्मरण देवाचे करावे देवाचे म्हणजे दिव्यत्वाचे करावे दिव्यत्वाचे म्हणजे काय सर्व ठिकाणी दिव्यत्वच आहे त्याच्यासाठी डोळे मिटून ते मूर्ती डोळ्यासमोर आणण्याचं कारण नाही इथे सगळे बसल्यात नाही दिव्यच आहेत अहो आपली बायको दिव्य आहे हे तुम्हाला कधी कळणार पुरुषांना विचारतो आणि तुमचा नवरा दिव्य आहे तुम्हाला कधी कळणार हे मी तुम्हाला विचारतो अहो शरीर म्हणजे दिव्य व्यवस्था आहे हे मानवी शरीर म्हणजे दिव्य व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेकडे आपण व्यवस्था म्हणून पाहत नाही मग हा आमका तो कोण हिंदू तो कोण मुस्लिम तो कोण ख्रिश्चन तो कोण बुद्ध असं आपण पाहतो मग त्याच्या पुढे मग तो कुठल्या जातीचा तो गौर सारस्वत का कुडाळ देशकर का पाच कलशी ते पाच कळशी काय प्रकरण मला काय कळत नाही ह्या कळश्या कुठल्या पाच 96 कुळी मी नाही म्हणतो 96 का थांबले जरा सेंच्युरी मारायला पाहिजे होती ना फक्त चारच कुळ की सेंच्युरी आपण जात बघतो धर्म बघतो मग त्याच्या पुढे जातो आपण तर घराणं काय घराणं काय हा गरीब आहे का श्रीमंत आहे याचा संप्रदाय कुठला ह्याची हे काय त्याचं ते काय हे सगळं आपण बघत असतो
पण ती व्यवस्था म्हणून आहे असं आपण कधी बघतो का? शरीर म्हणजे एक दिव्य व्यवस्था आहे. ह्या व्यवस्थेला बघा, निसर्ग नियमाने बद्ध आहे, स्वयंचलित आहे. स्वयंचलित आहे की नाही? तुम्हाला वाटलं उठा, उठता की नाही? आता काही लोक मध्येच उठतात. स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, तुम्ही बसता, तुम्ही स्वतःला नियंत्रित केलं, बस. स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, हे सहज आहे. कोणी घडवलं का? नाही. सहज, आईच्या उदरात गर्भ एक थेंब पडतो आणि मग एक पेशीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिकडे करता 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 हात येतात, पाय येतात, नाक येतात, डोळे येतात, हृदय, हृदयाचे ठोके, काय 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 काय. अहो, ह्याचं वर्णन करायला पाहिजे, डॉक्टर सुंदर वर्णन करतील. कळलं की नाही? काय अहो, एक डोळ्याचं वर्णन करताना त्या प्रतिभा प्रभा मोदीने मला एवढं मोठं लिहून दिलं होतं. एक डोळा, डोळ्या ह्याच्यावर आपल्या प्रभाताई मोदीने, त्या डॉक्टर आहेत बरं का, MD आहेत, FRC आहेत लंडन. एक डोळा याच्यावर एवढं मोठं लिहिण्यासारखं आहे, ग्रंथ, एक पुस्तक लिहिण्यासारखं आहे एक डोळा या विषयावर. काय आहे डोळ्याची जर तुम्हाला जर वर्णन करायचं झालं तर चकित व्हाल तुम्ही. ते डोळे निर्माण होतात कसे, ते दुरुस्त करायला ह्या लोकांना नाके न येतात आणि ते देवाने सहज निर्माण केले. एखादी कळी सहज उमलावी आणि त्याचं फूल व्हावं, तसं एक पेशी म्हणजे एक कळी आणि त्याच्यातून एक सगळं शरीर निर्माण व्हावं. काय आहे म्हणून नैसर्गिक, पुन्हा पद्धतशीर आहे, त्याच्यामध्ये पद्धतशीर व्यवस्था आहे. अशी ही व्यवस्था, डिव्हाईन ऑर्डर अशी आहे. काय दिव्य आहे शरीर, दिव्य आहे प्रत्येक प्राणी, दिव्य आहे प्रत्येक पक्षी, दिव्य आहे प्रत्येक जलचर, दिव्य आहे. तुम्ही जे वृक्ष पाहता ते दिव्य आहे. तुम्ही जिथे पाहाल ना तिथे देव आहे, तिथे दिव्य आहे. आणि ह्या दिव्यत्वाचा तुम्ही जेव्हा विचार कराल, ह्या दिव्यत्वाचा जेव्हा तुम्ही आठव कराल, ह्या दिव्यत्वाचं जेव्हा तुम्ही स्मरण कराल, ते स्मरण हे देवाचं स्मरण आहे हे लक्षात ठेवा. म्हणून संत काय सांगतात, सर्व ठिकाणी वरलेला देव आहे म्हणून सांगतात ना. संत काय सांगतात, सर्व ठिकाणी देव भरलेला आहे म्हणून सांगतात. हे समस्तही श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा होतला भाव, तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानी आ तोची. हे समजते, काही गाळलं नाही त्यांनी, हे समजतही श्री वासुदेव आणि तो भक्त आणि तो ज्ञानी. म्हणून लांब जायला नको, देव पाहण्यासाठी लांब जायला नको, तो तुझ्या जवळ आहे. किती जवळ आहे? तू डोळे उघडलेत की समोर, तू डोळे मिटले की आत. कळलं की नाही? तू बघितलं तर शेजारी बायको, इथे बघितलं तर मुलं, तिथे बघितलं तर आपले आईबाप, असं पलीकडे बघितलं तर शेजारी, असं बघत जर तुम्ही बसलात ना, हे दिव्यत्व सगळीकडे बघत राहा. त्याच्यासाठी कुठे जायला नको, बसल्या ठिकाणी देव दिसेल तुम्हाला, पण पाहण्याची दृष्टी ठेवा. आता तुम्ही आता हे सगळं हा हा म्हणणार, घरी गेलात की बायकोला बायको तू जी सांगतो त्याप्रमाणे वागलं पाहिजे सुरुवात. कळलं की नाही? बायकोला आदराने वागवलं पाहिजे, हे गावीत नाही. बायको म्हणजे एक दिव्य व्यवस्था आहे, गावीत नाही. आणि म्हणून पुरुष लोक बायकांना मारतात, आता मारतात की नाही मला माहीत नाही, जीवनविद्येतले नाही मारत, पण तरीसुद्धा काय काय असे हरीचे लाल आहेत. कळलं की नाही? जीवनविद्या मिशनमध्ये येतात आणि बायकोला वाईट रीतीने वागवतात असे मला पण तुरळक उदाहरणं आहेत. ते अपवाद म्हणायचे, पण बहुतेक तसे वागवत नाही अशी मला खात्री आहे. होय ना? होय. हां, म्हणून
तुम्ही सतत प्रार्थना करा. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे